आम्ही दुसऱ्या गेटला गेलो, मग हायकोर्टामध्येच मला तो फोटो दिसला. मग आम्ही पटापट पटापट वरती चढलो आणि त्याला काळं करून टाकलं आणि संविधान जिंदाबाद म्हणलो, मनुवाद मुर्दाबाद म्हणलो. तेव्हाच त्यांचे वकील खूप पळत आले आणि त्यांना आम्हाला तिथं धरलं आणि त्यांना आम्हाला हाणमार केली तिथं खूप. बहुत बुरी तरह मारी जाएगी. Everyone, please follow, like, share, comment, and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. Jai Bhim, Jai Samvidhan. Aaj apan ya thikani Aurangabad yethil Ramnagar ya thikani aalelo ahe. Yanecha karan far vishesh ahe. या येण्याच्या कारण सांगण्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्यांचं पुस्तकावर प्रचंड प्रेम होतं, त्यांनी पुस्तकासाठी बंगला बांधला, त्यांनी पुस्तकं हजारो पुस्तकं घेतली, हजारो पुस्तके वाचली आणि त्यांनी आपल्या देशाला संविधान दिलं. असे पुस्तक प्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं हे पुस्तक जाळलं म्हणजे किती भयानक असं पुस्तक असेल ते आपण विचार करू शकत नाही. या भयानक पुस्तकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 1927 रोजी जाळलं आणि काही वर्षापूर्वी आपण बघितलं की दिल्ली येथे एक घटना घडली, त्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला जे संविधान दिलं ज्याच्यावर देश चालतो ते संविधान जाळण्यात आलं. आपल्यासोबत या ठिकाणी या रणरागिणी आहेत, तर या रणरागिणी यांना ज्यावेळेस कळलं की संविधान जाळलं त्यावेळेस त्यांनी जो काय पराक्रम केला आणि जे काय कार्य केलं त्या कार्याला अमेरिकेतून सुद्धा दखल घेण्यात आली. अशा प्रकारचं हे कार्य होतं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी नेमकं काय केलं आणि कसं केलं आणि का केलं. 2018 आपलं संविधान जाळलं होतं, कारण संविधान आपला देश संविधानावरच चालतोय ना, मनुवादीवर नाही चालत ना. तर मग ते मनुवाद्यांना आपलं संविधान जाळल्यामुळं म्हणून आम्ही हा त्यांचा बदला घेतलाय. आम्ही त्यानंतर मी योगेश साळव्यांना विचारलं का बाबा ते मनुचा पुतळा कुठं आहे ते मला सांगशील का, तर ते म्हणे सांग बघतो म्हणे ताई मी सांगतो म्हणे. तर मला तर मी त्याला घडी घडी प्रश्न केले का मला लवकरात लवकर सांग, तर ते म्हणला ताई जयपूरमध्ये आहे, हायकोर्टामध्ये आहे. तर मी त्याला विचारलं का हायकोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते पुतळा नाही पाहिजे असं त्याला मी प्रश्न केला होता. तर ते म्हणे हो म्हणे आम्हाला संविधानावर देश चालतंय, मनुवादावर देश चालत नाही. बाबासाहेबांना मनुस्मृती तर कधीच जाऊन टाकलेली आहे ना, संविधान आपल्या याच्यावर चालतंय ना म्हटलं. तर त्यानं मला एवढं मला सांगितलं. तर मग त्यानंतर आम्ही औरंगाबादहून असा विचार केला दोघी ताईना का आम्ही तिथं जयपूरला पोचलो इथून औरंगाबादहून. तर मग तिथं आम्ही गेलो ते तिथं आम्हाला मग आम्ही त्यांना काळं करून टाकलं. आम्ही तिथं गेलो, गेटवर गेल्याच्या नंतर आम्हाला पोलीसवाल्यानं पकडलं. पोलीसवाल्यानं पकडल्याच्या नंतर आम्हाला त्यांना विचारलं यहाँ पर कोण होना है बोले आपको. तर म्हणलं हम वकील के पास आहे वाले. बोले कौन सा वकील है आपके. म्हणले हाय. तर बोले बैठो बरे ह्या पर बैठ जाओ बोले. आम्हाला त्यांना असं सांगितलं. मग आम्ही तिथं बसलो, खूप वेळ बसलो पण आम्हाला काही असं वाटलं नाही का आम्हाला आता मध्ये जायचा काही मार्ग दिसायला लागला नाही.
मग आम्ही त्यांना विचारलं काही तर जेवण कुठं भेटतंय म्हणून बाहेर भेटतं म्हणे म्हणून आम्ही जेवायसाठी बाहेर गेलो आणि मग परत आलो आम्ही दुसऱ्या गेटना गेलो मग हायकोर्टामध्येच मला ते पुतवा दिसला मग आम्ही पटापट पटापट वरती चढलो आणि त्याला काळं करून टाकलं आणि संविधान जिंदाबाद म्हणलं मनुवाद मुर्दाबाद म्हणलं तेव्हाच त्यांचे वकील खूप पळत आले आणि त्यांना आम्हाला तिथं धरलं आणि त्यांना आम्हाला हाणमार केली तिथं खूप तर मग त्याच्यानंतर पोलीसवाले आले त्यांना आम्हाला अटक केली आम्हाला अशोक पोल्टर ठाण्यामध्ये तिथं घेऊन गेले त्यांना खूप आम्हाला बेदंब मारलं काय झालं होतं मला खूप राग आला होता कारण मला असं वाटत होतं काय करावं त्या लोकांना काही नाही पण आता मी जवळ नव्हते म्हणून आपलं संविधान जाळलं संविधान जाळलं असे टी व्हीमध्ये दाखवत होते आणि मला खूप असं कसं तरी वाटत होतं का आपलं संविधान जाळलं त्यांचं त्यांच्या घोषणा चालू होत्या संविधान संविधान असं चालू होतं आणि ते मनुचं जिंदाबाद म्हणत होते मनुवादी जिंदाबाद मनुवादी जिंदाबाद असं म्हणत होते पण मी आपल्या ह्या संविधानाला मी असं बोलू शकत नाही आहे म्हणून मी एवढंच सांगते तुम्हाला काय काय झालं पुढे खूप मारहाण केली ना पोलीसवाल्यांना सांगा कोणी पाठवलं कोणी पाठवलं असे ते आम्हाला विचारत होते लय प्रश्न केले त्यांना आम्हाला कोणी पाठवलं कोणी आम्ही स्वतः सांगितलं आम्ही स्वतः आलेलो म्हणून आम्ही स्वतः आलो स्वतः केलेलं आहे असं आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांनी तुम्हाला मारलं का किंवा काय भीती दाखवली काय केलं खूप मारहाण केली पिस्तूल लावली खूप म्हणजे असं बरेचसे आमच्यासोबत बरेचसे घटना घडल्या तिथं 6 दिवस आम्ही पिसेरमध्ये होतो आणि 18-19 दिवस जेलमध्ये होतो आता म्हटलं बघू आता आपण आपले जामीन करायला आपला समाज येईनच आणि मला माहित होतं आपले लोक आंबेडकरवादी नक्कीच आमची जामीन करणार आम्हाला असे पूर्वी आपल्या समाजावर गॅरंटी होती आणि ती जामीन आपली आपल्या समाजानंच केलेली आहे आणि तिथं आपले मग वकील चांगले मिळाल्यामुळं बाबूलाल त्यांना आमची जामीन केली त्यांचे मी आभारी प्रयत्नशील आहे की तो पुतळा हटवा पण अजून तो हटलेला नाही तर काय सांगाल त्या पुतळ्याबद्दल त्या पुतळा हटला पाहिजे का काय म्हणजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे त्या पुतळा तिथून निघला पाहिजे जर आता जर नाही निघला तर मग आता पुढील आम्ही आमची तयारी करून त्या पुतळा काढण्यासाठी जाणार आहे अच्छा मग या घटनेनंतर तुम्हाला कशा प्रकारे समाजाची मदत मिळाली किंवा समाजाने तुम्हाला कशा प्रकारे सहाय्य केलं काय सांगाल त्याबद्दल केलते आता मदत तर केलेलीच आहे समाजाला जामीन वगैरे सगळे घेतलीच आहे तर जयपूरच्या वकिलांनी तुम्हाला जी मदत केली तर त्यांनी तुम्हाला अजून कशा प्रकारे मदत केली असेल किंवा आणखी काय समजा जेवणाची कपड्याची किंवा काय सगळीच मदत केली ना जेवणा खाण्याची इकडे आणायची तारीख पण करून घेतात आता ते आम्हाला जास्त बोलवत नाही फक्त सांगतात ताई तारीख या एवढं आम्हाला कळवतात खूप मदत केलेली तिथं यापुढे तो मनुचा पुतळा हटवण्यासाठी तुम्ही अर्जाच्या माध्यमातून किंवा कोर्टची पिटिशन टाकणार आहात तर त्याबद्दल काय सांगू इच्छिता म्हणजे अर्ज करणार आहात काय म्हणजे कशा प्रकारे पुतळा हटवणार आहात त्या ठिकाणी जसं आम्ही आत्ता गेलो होतो तसं दुसऱ्या वेळेस आम्ही जाणार तर ते पुतळा काढूनच येणार तर आपण बघितलं की या महिलांचा ठाम विचार आहे की त्या ठिकाणचा पुतळा कशाही प्रकारे प्रशासनाला जागा करून तो पुतळा काढायचा हा त्यांचा एक निर्धार आहे आणि त्या निर्धारासाठी समाजाने आणि सर्व पक्ष संघटनेने एकत्र येऊन ह्या दोन शूरवीर महिला म्हणता येईल त्यांना त्या शूरवीर महिलांना मदत केली पाहिजे असं मी सम्यक क्रांती चॅनलच्या वतीने सांगतो आपल्या दुसऱ्या एक शूरवीर महिला आहे काय तुम्ही ते गेला होता त्या ठिकाणी काय सांगा त्याबद्दल गेला होता का तुम्ही हो किंवा नाही बोला फक्त गेला होता काय नाव तुमचं या ठिकाणी एक युवक आहे त्या युवकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन मदत केलेली आहे त्या युवकाचं नाव योगेश असं आहे तर त्याच्याकडून जाणून घेऊया की नेमका त्यावेळेस काय झालं आणि मग तुला कशा प्रकारे त्रास झाला कशा काय घटना झाली सर्वात अगोदर ज्यावेळेस 2018 दिल्ली येथे संविधान जाळला गेलं त्यावेळेस तो व्हिडिओ तर संपूर्ण भारतभर आणि जगामध्ये पसरलेला होता त्यावेळेस ते तो तर मी बघितला होता पण कांताताई माझ्याकडे ज्यावेळेस आलं त्यांनी सांगितलं बाबा की आपलं संविधान जाळलं गेलंय
काय याच्यावरती. म्हटलं हो आता जाळणार आहे तर जंतर मंतरला जाळला गेलाय, मग आता याच्यावरती काय करताय? म्हणे तू घोषणा ऐकल्यात का? म्हटलं हो ऐकल्यात. म्हटलं ते त्यावेळेस ते घोषणा बोलत होते संविधान मुर्दाबाद मनुवाद जिंदाबाद अशा घोषणा बोलत होते. म्हणे मग हे मनुवाद कोण आहे? तर म्हटलं दलित समाजाला ज्याने तुच्छ लेखलं, स्त्रीला अतिशूर म्हणजे शूद्राला अतिशूरपेक्षा घीन वागणूक दिली आणि स्त्री ही उपभोग घेण्याची वस्तू आहे असं त्या मनुस्फूर्तीमध्ये ज्या म्हणून लिहिलं तो मनू आहे. तर म्हणे हो का, मग त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय करता येईल? तर म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर 25 डिसेंबर 1927 ला मनुस्फूर्तीचं तर दहन केलेलं आहे, पण जयपूर राजस्थानचं जे जयपूर हायकोर्ट आहे तिथं मनुस्फूर्ती मनूचा पुतळा बसवलेला आहे. तर म्हणे मग आपण त्याला काळ करायचं का? म्हटलं हो ठीक आहे चालेल. तर मग ठीक आहे म्हणे आता आम्ही निश्चय करतो म्हणे की आम्हाला त्याला काळ पासायचं. म्हटलं ठीक आहे चालेल, मी कधी तुमच्या सोबत आहे. तर मग आम्ही इथून औरंगाबाद ते जयपूरची जी ट्रेन आहे त्या ट्रेनने आम्ही जयपूरला गाठलं. जयपूरला रेल्वे स्टेशनवरती आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर मग रिक्षा ऑटो करून आम्ही हायकोर्टापर्यंत पोहोचलो. ज्यावेळेस मग यांनी स्प्रे वगैरे घेतलेले होते आणि ह्या गेटपर्यंत गेला तर यांना कदा अडवून काले, तर तोपर्यंत मी बॅक साईडच्या गेटने जाऊन मनूचा पुतळा वगैरे सर्व बघितला. आणि मग ह्या परत आलं म्हणे योगेश असं असं पकड झालं म्हणे की आम्हाला पकडलं. तर म्हटलं ठीक आहे चालेल. म्हटलं मला तर अडवलं नाही, तुम्हाला कसं अडवलं? तर म्हटलं एक काम करा, तुम्ही माझ्या थोडं मागे राहा, तुम्ही तुम्हाला तिथपर्यंत नव्हतं. तर मग म्हणे ठीक आहे चालेल. मग आमच्या साधारणतः आमच्या दोघा तिघांमध्ये अंतर समजा 1.5 फुटाचं असेल, 1.5 फुटाचं अंतरावरती मी त्यांना तो इशाऱ्याने पुतळा दाखवून दिला. त्यांनी तो पुतळा बघितला आणि मग मी एका साईडला आलो. मग तोपर्यंत यांनी वरती चढल्या आणि मनूच्या पुतळ्याला पूर्ण काळ फासून दिलं आणि ती त्या तिथंच उभं राहिल्या आणि मनुवाद मुर्दाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणा जोर जोरात द्यायला लागल्या. त्यावेळेस जे मनुवृत्ती जे लोक होते ते तिथे धावून आले, यांना बेदम मारहाण करण्याचा वगैरे प्रयत्न केला आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण जयपूरमध्ये पसरली आणि आपले जे दलित समाजाचे काही जे वकील मंडळी होती ती त्यांनी तिथे धाव घेतली आणि यांना बऱ्याच म्हणजे वकील पत्रावरती साईन करण्यासाठी सांगितलं, पर यांनी काही साईन केलं नाही. पण ऍडव्होकेट बाबूलाल आहेत आणि त्यानंतर ताराचंद वकील आहेत, त्यांनी यांची भेट घेतली व आम्ही जेबीमध्ये असं आहे तर बोलले. तर मग यांना ते जेबीम वगैरे घातल्यावरती यांनी वकील पत्रावर सही केली. त्यानंतर यांनी वकील पत्र दाखल केल्यावरती पहिली प्रीट यांचा अर्ज नामंजूर केला जामीनचा आणि सेकंड टाइम पण नामंजूर केला आणि थर्ड टाइम ज्या वेळेस केलं तर त्यांनी एक टाइम अँड कंडिशन ठेवली की आम्हाला लोकलचा जामीनदार पाहिजे म्हणून. लोकलचा जामीनदार आता मिळणं खूप मुश्किल होतं. तर त्यावेळेस मग मी वकिलांना सांगितलं, म्हटलं सर आप क्या करणार? बोले अभी वकील जामीन लेना है तो अभी पैसे लगेंगे. म्हटलं ठीक आहे किती लगेंगे काय? मग त्यांनी थोडे अमाऊंट सांगितली. मग मी औरंगाबादवरून ती मागवली आणि ती वकिलांना दिली. त्यावेळेस वकील साहेबांनी मग तिथले लोकलची जामीन घेऊन त्यांना हे करून दिलं, जामीन करून दिली आणि त्यानंतर त्यांचा सत्कार पण ठेवला होता. पण भीती अशी होती की मनुवृत्तीचे लोक हे काहीही करू शकतात, त्याकरता जे मग ते बोलले आता संध्याला राहू द्या म्हणे आप सीधा औरंगाबाद निघल जा. मग त्यांना औरंगाबाद मध्ये आल्यावरती बऱ्याच लोकांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की तुम्ही कशासाठी केलं, काय केलं, तुम्हाला काय गरज होती? पण ह्या दोघी त्यांच्या याच्यावरती होतं की आमचं संविधान, जे संविधान आम्हाला जगण्याचा अधिकार दिलं, मतदानाचा अधिकार दिलं, सगळ्या स्त्रीला स्त्री पुरुष समानतेचा अधिकार देत त्या संविधान चाळलं, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये जो राग होता तो आम्ही मनुचा पुतळा काळा करून पूर्ण हे केलं. तुला काय त्या ठिकाणी त्रास झाला? त्या ठिकाणी तुलाही खूप त्रास झाला असेल, त्याबद्दल काय सांगतो? हो त्रास तर म्हणजे अक्षरशः ज्या दिवशी या नाटक झाली तर मला साधारणतः वाटलं त्यांची टेबल जमीन होईल, पण ते प्रकरण इतकं चिघळलं गेलं की खूप म्हणजे. आणि त्यामध्ये मग जामीनचा असो काही असो तर मला इथून औरंगाबाद जयपूरवरून औरंगाबादला यावं लागलं, परत मग मुंबईला जावं लागलं
आणि परत मग तिथं त्यांनी जामीन फेटाळल्यामुळे मग परत औरंगाबादला यावं लागलं. असे म्हणजे साधारणतः माझ्या 17 ते 18 दिवस जे ते पूर्णच्या पूर्ण ट्रेन मध्ये गेले. आपण बघू शकता की या महिलांनी आणि या तरुणांनी जे काही कार्य केलेले आहे ते कार्य म्हणजे खूप मोठं कार्य आहे आणि त्या कार्याला खरंच तोड नाही आहे. एवढं शौर्य आणि एवढी जी काही डेअरिंग लागते ती डेअरिंग कोणामध्ये साधारण व्यक्तीमध्ये असू शकत नाही असं मी या ठिकाणी नमूद करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पण आपण बघतो की जरी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळलेली असली तरी मनू अजून या लोकांच्या विचारामध्ये जिवंत आहे. तर हा मनू या देशातून हद्दपार केल्याशिवाय या ठिकाणी संविधानाचं सरकार येणार नाही, संविधान प्रस्थापित होणार नाही, संविधानावर देश चालणार नाही असं मी आपल्या या सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि या मायमाऊलींना हर प्रकारे मदत केली पाहिजे असं मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी थांबतो, यांचं एकदा पुन्हा एकदा अभिनंदन करतो सर्वांच्या वतीने आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम.